नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन पॉईंट सिक्स इन अ क्लास ऑफ देयर ओन पार्ट वन या लेसनचा वर्कशॉपच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आपण पान नंबर एकोणतीसवरील जे क्वेश्चन एक दिलेले ते आपण या व्हिडिओमध्ये वन बाय वन कसे सोडवायचे त्याचे उत्तर कसे तयार करायचे किंवा लिहायचे ते आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर एक रीड अलाउड द टू कन्व्हर्सेशन्स इन धीस पार्ट या भागातील दोन कन्व्हर्सेशन्स आपण ते वाचायचे आहे एक बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट आणि दुसरं आहे बिट्वीन अस्मिता अँड स्नेल बघा येमध्ये आपण बिट्वीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट मिसेस देसाई मॅम आणि त्यांचे स्टुडंट यांच्यामधलं संभाषण तुम्ही वाचू शकतात जसे की Are you angry with us, madam? Someone asks, someone means student says. Are you angry with us, ma'am? The ma'am says No Not at all. But you don't feel proud of us anymore, Sushmita said in a low or soft voice. No Sushmita, you are my class and I will always want to be proud of you. कमन नाव लेटस गो बॅक टू आवर स्टडीज टेक आउट युअर बुक्स अशा पद्धतीने त्या देसाई मॅम आणि स्टुडंटमधलं आपल्याला संभाषण कन्व्हर्सेशन इथे बघता येईल आता दुसरं कन्व्हर्सेशन आहे दोन मुलींमधलं बिटविन्स अस्मिता अँड स्नेल डिडिओ नोटीस वा देसाई मॅम सेड अस्मिता हा स्नेल स्नेलनी विचारलं की डीड यू नोटीस व्हॉट देसाई मॅडम सेड अस्मिता तुझ्या लक्षात आलं का देसाई मॅडम काय बोलल्या शी सेड आय विल ऑलवेज वॉन्टेड टू बी प्राऊड ऑफ यू शी डिडन से आय एम प्राऊड ऑफ यू स्नेल सेज असं कोण म्हटलं स्नेल म्हण त्यानंतर व्हॉट डू यू एक्सपेक्ट आय सेड अस्मिता बोलते की व्हॉट डू यू एक्सपेक्ट तुला काय अपेक्षा आहे सो मेनी ऑफर्स फेल सो मेनी मिस द टेस्ट हाउ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राउड ऑफ आपण इतकं नापास झालो कमी मार्क्स मिळाले एवढे असून सुद्धा त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटावा असं तुला वाटतं का म्हणजे अशा पद्धतीचं एक छोटंसं संभाषण दोन्ही ठिकाणी तुम्ही बघू शकता हे तुम्ही लिहू शकता नेक्स्ट क्वेश्चन से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट और रॉग करेक्ट द रॉंग वन्स अँड राईट दे डाउन पहिलं वाक्य बघा देर आर बोथ बॉईज अँड गर्ल्स इन दिस क्लास धीस सेंटेंस इज करेक्ट म्हणजे बरोबर आहे दुसरं काय आहे दे नेव्हर कॉरल दे कॉरल समटाईम्स हे बरोबर आहे दे नेव्हर कॉरल इज रॉंग म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे तिसरं देर टीचर नेव्हर शाऊट ॲट देम धीस इज अ रोंग म्हणजे चुकीचं आहे देर टीचर समटाईम्स शाऊट ॲट देम चौथं वाक्य देअर वॉज नो युनिटी अमोंग द स्टुडंट इन द क्लास धीस इज अ रोंग सेंटेन्स बिकॉज देर वाज युनिटी अमोग द स्टुडंट इन द क्लास पुढचं वाक्य सुस्मिता स्पोक टू द टीचर इन अ लो सॉफ्ट वॉइस धीस इज द करेक्ट हे वाक्य बरोबर आहे आणि लास्ट वन अस्मिता इज टेलिंग अज दिअर स्टोरी अस्मिताने तिची ही स्टोरी आपल्याला सांगितलेली आहे दिस इज द करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर थ्री डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स पुढील प्रश्नावरती चर्चा करा व्हाय डज मिसेस देसाईज क्लास लाईक हर श्रीमती देसाईंच्या वर्गाला त्या बाई का आवडतात तर उत्तर असं आहे मिसेस देसाईस क्लास लाईक्स हर बिकॉज शी इज प्राऊड ऑफ हर क्लास शी लाईक्स दियर युनिटी शी ॲड्रेसेस देम रिस्पेक्टफुली लव्हिंगली अँड फ्रेंडली शी वाज सॅड फॉर दिअर पुअर मार्क्स बट शी नाइदर स्कोल्डेड नॉर पनिश देम शी स्टील वॉन्टेड टू बी प्राऊड ऑफ देम द क्लास लाइक धीस काइंड ॲटिट्यूड ऑफ देअर टीचर सो मिसेस देसाई क्लास लाईक हर पुढचं क्वेश्चन शुड मिसेस देसाई हॅव बीन अँग्री ऑर अनहॅपी बघा श्रीमती देसाईंनी रागवायला किंवा दुःखी असायला हवे होते का तर उत्तर असं आहे हो यस कारण म्हणजेच बिकॉज मेनी स्टुडंट फेल इन वन ऑर मोर दॅन वन सब्जेक्ट कारण बरेच मुलं एक किंवा त्यापेक्षा अधिक विषयामध्ये नापास झाले अँड सम स्टुडंट हॅड नॉट अपिअर फॉर द टेस्ट काहीतर परीक्षेलाच हजर नव्हते शी वॉज नॉट एक्सपेक्टिंग धीस काइंड ऑफ रिझल्ट ऑफ क्लास आणि अशा प्रकारचा रिझल्ट किंवा त्यांचे मार्क्स निकाल देसाई मॅडम यांना अपेक्षित नव्हता आणि म्हणून शी शूड हॅव बीन अँग्री और अनहॅपी त्यांनी त्यांच्यावरती रागवणं किंवा अनहॅपी म्हणजे दुःखी राहणं किंवा आनंदी नसणं हे अपेक्षित आहेच बघा क्वेश्चन नंबर फोर यूज द इन्फॉर्मेशन टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस यूजिंग द फॉलोईंग ॲडवर्ब्स ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण बघा खालील दिलेल्या क्रियाविशेषण शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य तयार करा असं त्याचा अर्थ होतो मात्र कोणकोणते क्रियाविशेषण आलेले ॲडव्हर्ब्स बघा अल्वेज मग अल्वेजचा आपल्या वाक्यात आपण कसा उपयोग करायचा बघा आय अल्वेज वॉश माय हँड्स बिफोर मी जे मी जेवणापूर्वी माझे हात नेहमी स्वच्छ धुतो पुढचं वाक्य आहे आय ऑलवेज वेकअप अर्ली इन द मॉर्निंग मी नेहमी सकाळी लवकर उठतो जे अशा पद्धतीने आपल्याला ह्या क्रियाविशेषणाचा आपल्या वाक्यात उपयोग किंवा आपली माहिती सांगायला उपयोग करता येईल पुढचं रेग्युलरली म्हणजे नियमितपणे किंवा नियमित आय गो टू स्कूल रेग्युलरली मी नियमित शाळेत जातो आय डू माय होमवर्क रेग्युलरली मी माझा होमवर्क म्हणजे अभ्यास नियमित पूर्ण करतो आता पुढचं आहे समटाईम्स आता समटाईम्सचा उपयोग करायचा आपल्या आपल्या वाक्यामध्ये पहिलं वाक्य बघा समटाईम्स आय फॉरगॉट माय वॉच ॲट होम कधी कधी मी माझ्या वॉच घड्या घरी विसरतो पुढचं वाक्य समटाईम्स आय लाईक टू शेअर म्युझिक कधी कधी मला म्युझिक संगीत ऐकायला आवडतं नेव्हर पुढचं आहे ॲडव्हर नेव्हर नेवर म्हणजे कधीच नाही आय नेव्हर मेक नॉईज इन द क्लास मी कधीच वर्गात आवाज करत नाही पुढचं आय नेव्हर आर यू विथ माय फ्रेंड मी माझ्या मित्रांबरोबर कधीच वादविवाद घालत नाही तर त्याचा उपप्रश्न आहे यू मे आल्सो मेक एनी अदर सेंटेन्स युजिंग दिस ॲडव्हर तुम्ही हेच ॲडवरचा तुमच्या वाक्यात उपयोग करून अजून काही वाक्य तुम्ही तयार करू शकता तुमच्या मनाने तुम्ही वेगळे वाक्य तयार करा किंवा इथे बघा आल्वेज आता हे आपण आपल्या पद्धतीने करायचं बघा ऑलवेजचा कसं करणार द सन ऑलवेज रास इन द ईस्ट सूर्य नेहमी पूर्व दिशेला उगवतो त्यानंतर आय ऑलवेज ट्राय टू मेक अप मायड रायटिंग गुड मी नेहमीच माझं हस्ताक्षर सुधारवण्याचा प्रयत्न करतो पुढचं रेग्युलरली नियमित त्याचं कसं करता येईल रोहन रेग्युलरली अटेंड हीच म्युझिक क्लास रोहन नेहमी त्याचा म्युझिक म्हणजे संगीताचा क्लास अटेंड करतो पुढचा वी रेग्युलरली फॉलो टीचर्स इन्स्ट्रक्शन आम्ही टीचरच्या सूचना नियमित फॉलो म्हणजे पाळत असतो समटाईम्स पुढचं आयडवर बाय आहे समटाईम आता समटाईमचं कसं समटाईम्स ही गेट पनिश कधी कधी त्याला शिक्षा होते समटाईम्स श्याम रीड्स स्टोरी बुक कधी कधी श्याम स्टोरी म्हणजे गोष्टीचे पुस्तकं वाचतो पुढे नेव्हर आय नेव्हर इट अनहेल्दी फूड मी कधीच अनहेल्दी फूड खात नाही ही नेव्हर स्वा सच अ ह्यूज ॲनिमल त्याने तशा प्रकारचा प्रचंड मोठा असा प्राणी कधीच पाहिला नाही किंवा नव्हता क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट द फॉलोईंग वर्ड्स इन अप्रोप्रिएट प्लेसेस टू कम्प्लीट द फॉलोईंग टेबल आता पुढचे काही शब्द आहेत ती आपल्याला त्या त्या योग्य ठिकाणी त्या टेबलमध्ये टाकायचे तर हे प्रोनाऊन चार्ट आहे मग आय म्हटलं तर त्याच्या पुढं काय येणार यू म्हटलं तर काय येणार हे आपल्याला लिहायचे आहे बघा आय माय सेल्फ पुढचं आहे वी अवर सेल्स यू युअर सेल्फ यू अनेकवचनी वचन युअर सेल्स ही हिम सेल्फ सी हर सेल्फ इट इट सेल्फ आणि दे देम सेल्स अनेक वचन ह्या पद्धतीने हा टेबल पूर्ण करा त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स

आपल्या इंग्रजी इंग्रजीमुळे अक्षर आहे सव्वीस त्यांच्यामध्ये रायमिंग्स म्हणजे यमक उच्चार असणारे त्यांचे ग्रुप तयार करायचे जसे की इथे दिलेलं आहे क्यू यू डब्ल्यू यांचा उच्चार शेवटी लास्ट साऊंड शेवटचा सा उच्चार सारखा येतो म्हणून ते एकमेकाचे रायमिंग म्हणजे यमक शब्द आहेत तसं इतर बघूया आपण आता कोणकोणते ग्रुप ऑफ रायमिंग लेटर्स जसे की ए बी सी डी ई जी आय e, पी टी व्ही हे एकमेकाबरोबर साऊंड त्यांचा येतो म्हणून ते रायमिंग वर्ड्स आहे आता पुढचे जसे की जे आणि के जे के बघा म्हणजे हे केमिंग्स आहे दोन्ही पुढचं आहे एस एक्स स उच्चार आहे बघा इथे एक्स एस शेवटी सहसा येतो म्हणून हे ये रायमिंग्स आहे तर अशा पद्धतीने इथपर्यंत आपण हा वर्कशॉप अतिशय सहजपणे आणि साध्या पद्धतीने सोडवलेला आहे तो तुम्ही आता वहीत तुम्ही लिहू शकतात यानंतर आपण पुढचा पार्ट टू लेसन एक्सप्लेनेशन झाल्यानंतर आपण पार्ट टूचा वर्कशॉप आपण सोडवणार आहोत तो तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकतात ओके